मिहीर शाहला अखेर अटक झालेली आहे. मिहीर शाह फरार होता या प्रकरणी, तोच गाडी चालवत होता. या अपघातात एका महिलेचा मृत्यू झालेला आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी अखेर मिहीर शाहला अटक झालेली आहे. 2 दिवसापूर्वीच मिहीर शाहचे वडील राजेश शाहना पोलिसांनी अटक केली होती. वरळी हिट अँड रन प्रकरणी पोलिसांची ही मोठी कामगिरी आहे. फरार मिहीर शाहला अखेर अटक झालेली आहे. वरळी हिट अँड रन प्रकरणी BMW गाडीनं एका दुचाकीला धडक दिली होती, दाम्पत्याला धडक दिली होती, त्याच्यामध्ये महिलेचा मृत्यू झाला होता. आपण अधिक माहिती घेऊ आमचे प्रतिनिधी सचिन गाड आपल्यासोबत आहेत. सचिन, मिहीर शाह फरार होता, त्याला अटक होणं म्हणजे या केसमध्ये एक पोलिसांचं मोठं पाऊल आहे. नक्कीच, जवळपास 48 तासानंतर अखेर मिहीर शाह याला अटक करण्यास पोलिसांना यश आलेलं आहे. आपण बघतोय की मिहीर शाह सापडत होता, अखेर पोलिसांनी त्याचे वडील आणि जो चालक होता या दोघांना अटक केली होती. असं असताना मिहीर शाहचा काही पत्ता लागत नव्हता. पोलिसांनी जवळपास 6 दिवस मिहीर शाहला पकडायला तैनात केला होता. एवढंच नव्हे तर त्याच्या विरोधात LOC देखील इश्यू करण्यात आला होता. आणि अखेर आपण बघतोय की आता शहापूरवरून मिहीर शाह याला अटक करण्यात आलेली आहे. आणि मोठं यश या केसमध्ये म्हणावं लागेल. आता नेमका घटनाक्रम काय होता, या अपघाताला कोण जबाबदार होता आणि ज्यावेळेला हा गुन्हा घडला त्यावेळेला मिहीर शाह दारू प्यायला होता की नव्हता, त्या अनेक प्रश्नांची उत्तरं आता मिळू शकतील. निश्चितच सचिन, आणि कारण मिहीर शाहला अटक झाल्यानंतर, कारण मृत महिलेच्या पतीने आरोप केला होता की गाडी मिहीरच चालवत होता, त्यामुळे या अटकेतून आता पोलिसांना अपघाताविषयी आणखी माहिती मिळेल, काय सांगाल? नक्कीच, आपण बघतोय की या संपूर्ण प्रकरणामध्ये पुरावे नष्ट करण्याचा खूप प्रयत्न करण्यात आला. मात्र जो चालक पोलिसांच्या हाती लागलेला आहे ऋषिराज, त्याने स्पष्ट केलं की जेव्हा अपघात घडला त्यावेळेला मिहीर शाहच गाडी चालवत होता. त्यानंतर 1.5 किलोमीटर त्याने या महिलेला फडफडत नेला आणि त्यानंतर त्या दोघांनीही आपली पोझिशन जी होती ती बदलली. मिहीर शाह बाजूच्या सीटवर गेला तर त्या ड्रायव्हरच्या हातात गाडी दिली. एवढंच नव्हे तर जेव्हा तुमच्या वडिलांना फोन करण्यात आला तेव्हा वडिलांनी मिहीर शाहला पळून जाण्यास सांगितले आणि या गुन्ह्याची जबाबदारी ही ड्रायव्हरला स्वीकारण्यास सांगितली, असं ड्रायव्हरच्या स्टेटमेंट मध्ये समोर आलेलं आहे. आता मिहीर शाह अखेर पोलिसांच्या हाती लागलेला आहे आणि अनेक मोठे धागे धरले या अटकेनंतर पोलिसांच्या हाती लागू शकतील. मिहीर शाहचे वडील राजेश शाहना देखील पोलिसांनी अटक केली होती, मात्र त्यांना जामीन मंजूर झालाय. नक्कीच, काल त्यांना कोर्टात हजर करण्यात आलं. मात्र ज्या कलमांतर्गत त्यांना अटक करण्यात आली होती ती कलम चुकीची होती किंवा अपघातामध्ये त्यांचा काही हेतू नव्हता असं कोर्टाने इकडे स्पष्ट केलं आणि त्यांना जामीन मंजूर केला. 15,000 जात मुचलकर त्यांना जामीन देण्यात आला. मात्र जो चालक होता त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी ठोठवण्यात आली होती आणि आता पुन्हा एकदा जो ऋषिराज चालक आहे त्याला घेऊन पोलीस पुन्हा एकदा कोर्टात दाखल झालेले आहेत. गिरीश, नक्कीच. आणि आपण बघतोय सचिन की मुख्यमंत्र्यांनी देखील ग्वाही दिलेली आहे की कोणालाही पाठीशी घालणार नाही, पारदर्शकपणे तपास होईल. मिहीर शाहला शहापूरमधून अटक केलेली आहे, या संदर्भात काय माहिती आहे का, त्याला आता कधी कोर्टात हजर केलं जाईल? नक्कीच, मिहीर शाहला पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. आता त्याला फॉर्मली अटक केलं जाईल, त्याला त्यानंतर मुंबईत आणलं जाईल आणि 24 तासाच्या त्याला कोर्टात हजर करणं हे पोलिसांना भाग असतं. त्यामुळे त्या 24 तासात सुरुवातीला त्याची मेडिकल केली जाईल. मेडिकलमध्ये काही त्याचे 48 तास जरी या घटनेला उलटून गेले असले तरी काही मेडिकलमध्ये पोलिसांच्या हाती लागतंय का, रक्त तपासणीमध्ये काही हाती लागतंय का, याचा पोलीस तपास घेतील, त्याची चाचणी करतील आणि त्यानंतर 24 तासाच्या त्याला कोर्टात शिवडी कोर्टात हजर केलं जाईल आणि त्याच्या पोलीस कोठडीची इकडे पोलीस मागणी करणार आहेत. निश्चित सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद. मात्र मिहीर शाहला अटक झाल्यामुळे आता या अपघात प्रकरणी आणखी काही माहिती, सखोल माहिती पोलिसांना त्याच्या चौकशीतून मिळणार आहे. नक्की तो गाडी चालवत होता का, अपघात कसा घडला याविषयी पोलिसांना माहिती मिळेल. मात्र मिहीर शाहच गाडी चालवत होता असा आरोप मृत महिलेच्या पतीने केला. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.